सद्गुरुनाथ महाराज की जय। अत्री अनुसया माई की जय। आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मंडळी, रेखादासी भजन या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। गुरु पौर्णिमा स्पेशल या भागामध्ये आज ऐकणार आहोत शेवटचा आणि आठवा भाग। या अगोदर आपण सात भाग ऐकले आहे। आनंद गीता, आनंद गीतेवर, पूर्ण आनंद गीतेवर आधारित ह्या आठ भागामध्ये आनंद गीतेची सांगता होणार आहे हा शेवटचा भाग। तर ऐकूया, या आधीचे भाग जर तुम्ही ऐकले असेल सात भाग, तर हा आठवा भाग तुमच्या लवकर लक्षात येईल। असो सर्व भाविक भक्तांना देवदत्त। तर ऐकूया, दोन प्रहरी करी स्मरण, त्याच्यावर दृष्टी जाय फिरून, त्याचे मजवरी असावे ध्यान, त्यासी राज्य प्राप्त होई, त्यासी राज्य प्राप्त होई। अशा प्रकारे म्हणून मी प्रत्येक भागामध्ये सांगत आहे की दत्तप्रभू राजाला प्रत्यक्ष बोध करत आहेत। राजा दलादनाला मध्यस्थी घालून या मृत्यूलोकी जे जड जीव जन्माला आले आहेत, या जड जीवांचा उद्धार व्हावा म्हणून राजा दलादनाला मध्यस्थी घालून दत्तप्रभू उद्देशून सांगत आहेत की जीवाचा उद्धार व्हावा म्हणून भक्ती कशी करायची, ध्यान कसं करायचं। आणि मी सातव्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे की भगवद्गीता ही श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितली आहे, जीवाच्या उद्धारासाठीच ती पण आहे। आणि आनंद गीता दत्तप्रभूंनी राजा दलादनाला सांगितली आहे, ती पण आनंद गीता पण जीवाच्या उद्धारासाठीच आहे। जीवाचा उद्धार व्हावा आणि जीवाचा सत्यानाश वाटोळ होऊ नये म्हणून दत्तप्रभू राजाला काकुळती येऊ येऊ समजू समजू सांगत आहेत। पुढे घडे शहादत्ताची, पुढे घडे शहादत्ताची, सेवा घडे वैराग्याची, पूजन होय देवदत्ताची, नामाग्नी पेटविता, नामाग्नी पेटविता। क्षमा करा, थोडं चुकलंय। पूजा घडे शहादत्ताची, सेवा घडे वैराग्याची, पूजा होय देवदत्ताची, नामाग्नी पेटविता, नामाग्नी पेटविता। अशा प्रकारे पूजा घडे शहादत्ताची, सेवा घडे वैराग्याची। जेव्हा वैराग्य तुमच्या मनामध्ये निर्माण होईल, म्हणजे आसक्तीला जागा नाही राहणार, आसक्ती म्हणजे इच्छा, अनेक इच्छा प्रपंचामध्ये भोगण्यासाठी, देवापुढे मी इतर भागामध्ये प्रत्येक भागामध्ये सांगतच आलेली आहे। ब्रेक घेऊया। इतर भागामध्ये मी सांगताच आलेली आहे की आपल्या मागण्यांची लिस्ट भगवंतापुढे ठेवायची नाही, आपल्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये देवाला मागायचं नाही, आणि नामाग्नी पेटवायचा। जसा आपण अग्नी पेटवतो तेव्हा स्वयंपाक होते, त्याचप्रमाणे नामाग्नी पेटवायचा, नामाग्नी धुपत नाही ठेवायचा, किंवा नाम फक्त वरवर नाही जपायचं,
त्याला गती प्राप्त झाली पाहिजे। नामस्मरण करून 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 एकाग्र रूपी गती प्राप्त झाली पाहिजे। ते अग्नी चांगल्या प्रकारे पेटला पाहिजे, तेव्हाच त्या जीवाचा उद्धार होतो। नामाग्नी पेटल्याशिवाय जीवाचा उद्धार होणार नाही। मी प्रत्येक भागामध्ये सांगत असते की फक्त माळ जपून मणी ओढून, चार मणी ओढायचे, एक नाम जपायचं, 5-10 मणी ओढायचे, एक नाम जपायचं, आणि आपलं तेही मन स्थिर न राहता इकडे तिकडे मन भटकता, अशा प्रकारे भक्ती केली नाही पाहिजे। नामाग्नी पेटला पाहिजे। आपल्यामधला जर नामाग्नी पेटला, आपण जर एकाग्र झालो, देवाशी एकरूप झालो, तरच आपली भक्ती सफल होणार आहे। आता बरेच जण म्हणतात की ताई एकरूप 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 तुम्ही म्हणता, कसं व्हायचं? समाधी प्रापंचिक जीवाला समाधी लागू शकते का? नक्की लागू शकते। सवय पाहिजे। आपण ध्यान करताना, माळ करताना, माळ म्हणजे नामस्मरण करून करून मणी ओढायचे, हे माळ झालं। कोणी ऐकलं नसेल मागचा भाग, एका भागामध्ये मी सांगितलं आहे की उठता बसता जे नामस्मरण आपण करतो, मी पुन्हा पुन्हा तेच ते का सांगत आहे की प्रत्येक भाग प्रत्येक जण ऐकत नाहीत, ऐकतात असंच नाही। ज्याला आवड आहे ते सर्च करू करू ऐकतात, त्याच्याबद्दल वादच नाही। पण सहज दिसलंय बा काहीतरी, आनंद गीता आनंद गीता, सहज कोणतरी म्हणजे क्लिक करून बघितलंय त्या व्हिडिओला, म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक एक गोष्ट वारंवार सांगायचा प्रयत्न करते की नामाग्नी पेटवणे, ध्यान करणे, माळ करणे हे काय आहे। ध्यान वेगळं झालं, देह हलू न द्यावा। एक आनंद गीतेमध्येच सांगितलं आहे, डोळ्याला बंद करायचे, एकाग्र व्हायचं, नामाग्नी पेटवायचा, आणि येता जाता ज्या त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे येता जाता उठता बसता आपण जे नामस्मरण करतो ना, भजनामध्ये जातो, भजन गातो, महापूजेमध्ये जातो, महापूजेचे पद धावे विनंत्या अर्ज्या वगैरे म्हणतो, किंवा घरच्या घरी दिगंबरा येई बादत्ता, किंवा पहाऱ्याला जातो मंदिरात दिगंबरा येई बादत्ता, किंवा देवादत्ता दत्ता, येता जाता भूपाळ्या घरच्या घरी गुणगुणणे धावे विनंती म्हणणे, ही नामस्मरण भक्ती, ही आहे भक्तीमध्ये सफलता आहे। भक्ती कोणतीच वाया जात नाही। ही जे भक्ती आहे उठता बसता नामस्मरण, जे ओपन म्हणजे मोठ्यानं म्हणतो, हे मी त्या दिवशी सांगितलं की ही फराळ केल्यासारखी आहे। उठता बसताची भक्ती ही फराळ केल्यासारखी आहे। आणि जे माळ घेऊन आपण नामगुरूनं दिलेले आहे ते नाम जपत असतो, ते जेवण आहे, पंचपक्वान वरण भात भाजी पोळीचं जेवण आहे ते। आणि जेव्हा आपण ध्यान करतो, आता तुम्ही म्हणाल ताई ध्यानाचं तर काही सांगितलं नाही माझ्या गुरुदेवांनी किंवा काहीच नाही, गुरुदेव कठीण कसं सांगतील, सोप्यात सोपं सांगतात। आणि शिक्षक बघा, गुरुजी बघा, शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्याला सोप्यात सोपं सांगतात। गुरुजींनं जर विद्यार्थ्याला कका किकी ही जर बाराखडीत जर सांगितली, फक्त क ख ग घ न, आणि त्यानं जर अधिक कका किकी पूर्ण ज्ञे ज्ञा ज्ञी ज्ञीपर्यंत जर लिहून आणलं, तर गुरुजी खुशच होतील ना, का वा माझ्या विद्यार्थ्याला मी त्याच्या डोक्याला झेपणार नाही किंवा त्याच्यानं होणार नाही, म्हणून मी कमी सांगितलं आहे, पण त्यानं अभ्यास होमवर्क तर जास्त करून आणला आहे, म्हणून गुरुजी खुशच होतील ना। कोणी करतंय न करतंय विद्यार्थी असतात शाळेमध्ये, गुरुजींना वाटतंय की हे करतात न करतात यांना सोपं सांगितलेलं बरं, पण एखादा विद्यार्थी उत्साही असतो आणि त्याला वाटतं की नाही आपण गुरुजींना घरचा जे अभ्यास सांगितला त्याच्यापेक्षा जास्त लिहून न्यावं, त्याच्यापेक्षा जास्त करावं, 2 गणितं सांगले तर आपण 4 गणितं करून न्यावं, येतात की नाही सरांना दाखवावं, सर खुश होतात, सर काय म्हणत नाहीत की तू जास्तीचं कशाला आणलं। तसंच आपल्या गुरुदेवांचं असते, गुरुदेव सोप्यात सोपं सांगतात की या जीवाला संसार करून प्रपंच करून एवढं सारं होईल का, म्हणून सोपी युक्ती सांगतात, हरकत नाही। पण जे इच्छुक असतात, जे भगवंताला शोधण्याच्या खरोखरच भगवंताच्या शोधात असतात,
किंवा ज्याला अधिक समाधान अधिक प्रसन्नता आपल्या देहामध्ये आपल्या हृदयामध्ये अधिक जास्तीत जास्त प्रसन्नता मिळवायची आहे, जास्तीत जास्त शांती मिळवायची आहे, जास्तीत जास्त देवापर्यंत पोहोचायचं आहे, त्या साधकासाठी मी सांगते की ध्यान करा। मी सांगत नाही, आनंद गीतेमध्ये प्रमाण आहे, आनंद गीतेचं निरूपणच करायला बसले मी, तर म्हणून सांगणं भाग आहे। म्हणून तीन तीन वेळा समजावून सांगणं भाग आहे की मी इथं म्हणते की प्रवचनकारानं कीर्तनकारानं जे व्याख्यान करते आहेत त्यानं स्वतःमध्ये राहून प्रवचन केलं नाही पाहिजे किंवा स्वतःमध्ये राहून कीर्तन केलं नाही पाहिजे, समोरच्या भक्तांमध्ये जाऊन कीर्तन केलं पाहिजे। अर्थात भक्ताच्या बुद्धीमध्ये जाऊन, म्हणजे भक्तांना समजलं असं, आपल्याला तर सर्वच समजते पण त्यांना काय समजतंय, त्यांना किती समजत आहे आणि त्यांच्या वरून चाललं आहे की त्यांना मध्ये फिट होत आहे, हे अशा प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि म्हणून ध्यानाचा विषय चालू आहे, देह हलू न द्यावा। आणि लक्ष ठेवूनी भूपाळीमध्ये एक वाक्य आलंय, लक्ष ठेवूनी त्रिपुटी स्थळी आत्माराम अवलोका। लक्ष त्रिपुटी स्थळ म्हणजे दोन्ही भुवयाच्या मध्ये, म्हणून आपण कुंकुम तिलक पुरुष सुद्धा टीका लावतात, अंगारा लावतो आपण, भस्म लावतो वगैरे, दोन्ही भुवयाच्या मध्ये देवाचं स्थान असते, देवाला शोधण्याचं ठिकाण दोन्ही भुवयाच्या मध्ये असते, शुद्ध लक्षण त्याला म्हणतात। आणि तिथे बघितलं पाहिजे, तिथे देवाची खूण आहे, नाही तर आपण नाम जपतो इकडे तिकडे बघतो, बरं ठीक आहे नामाचा उच्चार होते भक्ती सफल होते पण त्याच्यामध्ये टक्केवारी कमी मिळते। उच्चार तर मुखाने होणारच आहे पण आपलं जर मन नाही लागलं, आपण नाम जपतो, प्रत्येक नाम जपतो, प्रत्येक नामाचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे, अर्थासहित जर नाम जपलं आणि एकाग्रतेनं जर नाम जपलं तर भक्ती अधिक सफल होईल। आणि असं वरवर 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 असं दोरी ओढल्यासारखं जर माळ केली आणि इकडे तिकडे आपल्याला जर लक्ष राहिलं तर काही अर्थ नाही, काही अर्थ नाही म्हणजे थोडीफार भक्ती सफलता आहे त्याच्यामध्ये, नाही असं नाही। पण जेव्हा आपण एकाग्र होतो, जेव्हा प्रत्येक नामाचा अर्थ, प्रत्येक नाम उच्चारताना प्रत्येक वेळेस त्या नामाचा अर्थ लक्षात आला पाहिजे, पहिलं नाम दुसरं नाम प्रत्येक नामाला अर्थ आहे, प्रत्येक श्लोकाला अर्थ आहे, प्रत्येक आपल्या व्यक्तीच्या नावाला सुद्धा प्रत्येक नावाला अर्थ आहे, भगवंताच्या नावाला अर्थ नसणार का? अर्थासहित नाम जप करावं, अर्थासहित नाम जपाव। नाम जपून कोणाची अजून इच्छा असते वरच्या स्टेपमध्ये जायची, किंवा कोणाला अशी उत्सुकता असते की आपण म्हणजे भगवंताला कसं प्राप्त करायचं किंवा आपल्याला देव कसा भेटेल, कोण्या रूपात भेटेल का आणि स्वप्नात दृष्टांत देईल का, आणि अशी ज्या भक्ताला अशी ज्या साधकाला ओढ असते खूप त्याच्यामध्ये, त्यातला त्यात ते साधक राहत आहे आणि नामस्मरण त्याचं भरपूर झालेलं आहे आणि जो देवाच्या भेटीचा इच्छुक आहे त्याच्यासाठी ध्यान खूप आवश्यक आहे। नामस्मरणच झालं नाही, पूर्ण नाम जपणं झाले नाही, पूर्ण साती नाम पाठ झाले नाही, तर त्याला ध्यान नाम जपतानाच मन एकाग्र होत नाही, तर ध्यान करताना एकाग्र मन कसं काय होणार। आणि मी असंच सांगितलं की डोळे बंद करून माळ करायला पाहिजे, पाठीचा कणा ताट करून माळ करायला पाहिजे, अशी मला प्रतिक्रिया आली की ताई डोळे बंद करून जर मी माळ करायला गेलो तर अनेक विचार येतात माझ्या मनामध्ये, कोणी म्हणते माझ्या हातातली माळ गळून पडते, कोणी म्हणते मला जांभाळी येते, कसं कराव, जे इच्छुक आहे तर ते जाणून घ्यायचं आपलं। मला तर काही जास्त येत नाही, मी प्रत्येक वेळेस सांगत असते, मी काही कोणी मोठी नाही, माझ्या स्वानुभवातून मला सांगायला जमत आहे तेवढं मी मांडत असते, मी इकडलं तिकडलं वाचून किंवा इकडलं तिकडचं ऐकून वगैरे काही सांगत नाही, माझा स्वतःचा अनुभव सांगते।
म्हणून मी म्हटलं तुम्ही जर डोळे बंद करून ध्यान करत असाल किंवा नामजप करत असाल, नामस्मरण करत असाल आणि तुमचं जर मन अधिकच चरत असेल, दिल्लीला गेलं, मुंबईला गेलं, शेतात गेलं, बैलं सोडले की नाही, ढोरं सोडले की नाही, कोणाचं दुकान असते, कोणाचं ड्युटी असते, कोणाचं बाहेरगावी मुलीची आठवण येते, मुलाची आठवण येते, बाहेरगावी मुलं मुली असतात शिकायला, मुलं बाहेरगावी असतात, मुलीचं लग्न घेऊन लग्न होऊन मुलगी सासरी जाते किंवा नातवंडाची आठवण, हे इतर सगळ्या जर तुम्हाला डोळे बंद करून नाम ओढत नाम जप करताना माळ ओढत असताना हे जर विचार येत असतील, बंद करा डोळे झाकणं, डोळे उघडे ठेवा आणि एका वस्तूकड लक्ष केंद्रित करा. एक वस्तू म्हणजे देवापाशी दत्त महाराजाच्या मूर्तीकडे बघायचं, आपल्या सद्गुरूच्या मूर्तीकडे बघायचं, पादुकाकडे बघायचं. देवापाशी जागा नसते कोणाच्या, जागे अभावी लहान लहान कोणाचे घरं असतात, देवापाशी जागा नसेल तर भिंतीकडे बघायचं, एका वस्तूकडे बघायचं, डोळे उघडे ठेवून एका वस्तूकडे बघायचं. त्रटक भक्ती म्हणतात त्याला, त्रटक म्हणजे ताट ताट, असं डोळ्याचं पातन हलू द्यायचं नाही की डोळ्यामधून जेव्हा धारा येतील तोपर्यंत डोळ्याकडे लक्षच नाही द्यायचं. एकदा त्रटक भक्ती सुरू केली एका वस्तूकडे, एका एक टिंब जरी असेल भिंतीवर किंवा एखादं चित्र जरी भिंतीला असेल, देवाचं कॅलेंडर वगैरे किंवा आपल्या देवापाशी बसून जर माळ करत असतील आपण, तर त्या देवाच्या मूर्तीकडे बघायचं, पण ती नजर हटू नाही द्यायची. मग एकाग्र साधता की नाही तुम्ही ते बघा. म्हणजे एकाग्रता साधण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. आपण एक काम, आपण एक कर्म म्हणून करतो, चला आंघोळ झाली, आंघोळ एक आपलं काम, चला देवदेव करायचा, चला चातुर्मासात सकाळी उठायचं. सकाळी उठणं तर अतिशय चांगलं, सकाळचा टाईम तर ब्रह्ममुहूर्त. मी तर म्हणते 4 महिने नाही 12 महिने सकाळी उठून ध्यान केलं पाहिजे, माळ केली पाहिजे. 4 महिन्यात तर आंघोळ करून माळ केली पाहिजे. इतर जे 8 महिने आहेत हातपाय धुवून उपस्नान म्हणजे नित्यक्रमाला जायचं, उठून हात पाय धुवायचं, 3 वेळा चूळ भरायची, 3 वेळा एक एक घोट पाणी प्यायचं, तोंडावरून हात फिरवायचा, आपलं नेहमीचं आसन घ्यायचं आणि माळ करायची. सूर्योदयाच्या अगोदर 96 मिनिटाने अगोदर ब्रह्ममुहूर्त असतो. आता या दिवसात सूर्य किती वाजता निघते, हिवाळ्यात सूर्य किती वाजता निघते, कधी 7 वाजता निघते, कधी 6:30 सूर्याची वेळ बदलत असते. सूर्य निघायच्या अगोदर 96 मिनिटानं अगोदर ब्रह्ममुहूर्त राहते लागते आणि सूर्य निघेपर्यंत, सूर्योदय होईपर्यंत ते ब्रह्ममुहूर्त असतो. कधी 3:30 ब्रह्ममुहूर्त गाठता येते आणि ब्रह्ममुहूर्त 2.5 तास राहते जवळपास, 1.5 तास पूर्ण ब्रह्ममुहूर्त 1.5 तास. ते 1.5 तास जरी आपल्याला साधता आला, 3:00 राहू द्या, 3:30 राहू द्या, 4:00 उठलं, बाकीचे कामं करायला 1/2 तास लागते किंवा 20 मिनटं लागतात. उपस्नानच करायचं किंवा आंघोळ करायचा जर कंटाळा नसेल कोणाला तर आंघोळही करून घ्यायची एरवी चातुर्मासाच्या व्यतिरिक्त 8 महिन्यामध्ये. आणि चातुर्मासात तर आपण आंघोळ करतोच, नामस्मरण करतोच, मंदिर असेल तर मंदिरात जातो नाही तर घरच्या घरी नामस्मरण करतो. पण ब्रह्ममुहूर्त साधला पाहिजे. ब्रह्म म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे आनंदाचा मालक. जे आनंद स्वरूप आहे त्याचे पृथ्वीवर त्या मुहूर्तामध्ये जास्त प्रमाणात तत्व राहतात, म्हणून ब्रह्ममुहूर्ताची वेळ साधायची आहे. आपण ब्रह्ममुहूर्तावर 1000 जर जप केला तर ते कितीतरी पटीने जास्त केल्यासारखं होते आणि इतर मुहूर्तावर तेवढं साध्य साधत नाही. ब्रह्ममुहूर्त म्हणजे ते मुहूर्तच आहे ऋषीमुनींचा, देवादिकांचा, आणि त्या मुहूर्तामध्ये आपण जीवानं उठायचं आहे आणि देवाचं नामस्मरण, दत्तप्रभूचं नामस्मरण करायचं आहे, तेही एकाग्र होऊन. आता एकाग्र होण्यासाठी बऱ्याच तक्रारी राहतात, एकाग्र होत नाही, कोणी सांगतच नाही. म्हणजे एकमेकाला चर्चा करताना कोणीतरी म्हणते का मी एकाग्र होत नाही,
कोणीच एकाग्र होत नाही, जे पिछा पकडतंय, जे मनात त्याच्या असतंय सतत, अर्धं आयुष्य नाही 70-80% आयुष्य वाया जातंय की नाही मी एकाग्र झालोच पाहिजे किंवा झालीच पाहिजे असा जर मनात येत असला तरच माणूस एकाग्र होते। आणि भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये एकाग्र म्हणजे तू आणि मी। आणि एक अजून सांगायचं आहे मला की एकाग्र होण्यासाठी देवाला एकदा मनात आणायचं, दत्तप्रभूला एकदा मनात आणायचं, त्या सृष्टीच्या पित्याला, अनंत सृष्टीचा जो पिता आहे, जे आनंद प्रभू मालक जो आहे, त्याला एकदा मनात आणायचं, डोळे बंद करून आणि एकदा आपल्याकडे लक्ष केंद्रित करायचं, मी आणि तू, मी आणि तू, मी आणि तू, मी आणि तू, देवा मी आणि तू, हे दत्तप्रभू मी आणि तू, देवा मी आणि तू, देवा मी आणि तू, सो हम, हम म्हणजे मी, सो म्हणजे तू, आपल्या दोघाशिवाय इथे आता कोणीच नाही, मना अंगी मनपण मुरले, त्या भूपाळीत आहे ना, जीवा अंगी जीवपण सरले, उरले नाही बोलाया, आणि त्या प्रेमाने तिथे सगळं सगळं झिरून जाते, सर्व मी कुठं बसली आहे किंवा मी कुठं बसलो आहे, मी मांडी घालून बसलो आहे की मी कशा प्रकारे बसलो आहे, तू मी, तू आणि मी, नामाच्याही पुढचं नाम, नामाच्याहून श्रेष्ठ नाम, देवाशी एक रूप व्हायचं, एक रूप व्हायचं। खूप दिवस विचार येतील, खूप दिवस विचार येतील, तुम्ही जर जिद्द ठेवली तरी विचार येतील, जिद्द ठेवा, जोपर्यंत तुमच्या मनातले विचार जाणार नाहीत। आता आपण नील झालो आहे, आपल्या मनामध्ये ध्यान करताना विचार येणं बंद झालं आहे, तेव्हा तुम्ही हळूहळू हळूहळू आता विचार यायला कमी झाले, विचार कमी येत आहेत, पुन्हा अजून असं 4-6 महिने तुम्हाला विचार त्रास देतील, पण त्या भक्तीमध्ये, त्या ध्यानामध्ये अखंडता पाहिजे, संकल्प भक्ती पाहिजे, नाही नाही मी या एकाच वेळेला उठेल, आणि जेव्हा घरामध्ये बोलणं वगैरे हालचाल नसेल, आवाज नसेल, तेव्हा मी माझ्या दत्तप्रभूला भेटेन, जाऊ द्या, झोप मोडू द्या, माझं काम बुडू द्या, माझं मला काही देणं घेणं नाही, हे प्रपंच सगळा नाशिवंत आहे, हे सगळं खोटं आहे, हे सगळं पिक्चर आहे, हे सगळं नाटक आहे, मी एक त्याच्यातला कलाकार आहे त्या नाटकातला, हे संसाराचे कामं, देवा ह्या 24 तासामध्ये काही झोपीत जातात 4-5-6 तास, देवा तू आणि मी, दत्तप्रभू तू आणि मी, एक तास तरी एकत्र येऊ रे देवा, असं जीवानं देवाला बोलवलं पाहिजे, देवा तू मी, देवा इथं दुसरं कोणी नाही, उरलो मी माझा एकला, देवा तू आणि मी, तू मी, देवा दत्तप्रभू तू मला जवळ घे, देवा मला तुझ्या सान्निध्यात बोलव, देवा आता विचार कमी होऊ लागलेत माझ्यातले, देवा हळूहळू विचार कमी होऊ लागलेत, तू आणि मी, नाम बंद, माळ बंद, सगळं बंद, एक स्वरूप बघायचं, एकाग्र बघायचं, दोन्ही भुयाच्या मध्ये लक्ष लावायचं, पहिल्यांदा तुम्हाला काळ्या मुंग्या मारतील डोळ्यापुढे, काळं काळं दिसल काही दिवस, आणि नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये गेल्यानंतर तुमच्या बंद डोळ्यामध्ये, दृष्टीमध्ये लाल लाल दिसेल, आणि पुन्हा तिसऱ्या स्टेपमध्ये जेव्हा जाल तुम्ही, जेव्हा तुमच्यातले विचार बंद होतील, जेव्हा ध्यान करायला तुम्ही बसाल,
तेव्हा तुमच्यातले विचार पूर्णपणे बंद होतील। तुमच्यामध्ये विचार मध्ये मध्ये येणार नाहीत, 20% नाही, 10% नाही। कधी कधी एखादा विचार येईल, त्यालाही फेटाळून लावायचं। हे हो बाजूला, मी देवाचा आणि देव माझा, तू हो बाजूला, अरे तू कसा आला, देवा बघ ना हे विचार येत आहे, तू आणि मी हे आनंद स्वरूप आहे, दिगंबर आहे, दत्तप्रभू तू आणि मी, असं करत तिसऱ्या स्टेपची तिसरा जे टप्पा आहे, पहिल्या टप्प्यामध्ये काळ्या लाल तिलंग्या दिसतात, मुंग्या मुंग्या, आणि पुन्हा तुम्ही दुसऱ्या स्टेपला जाल तेव्हा लाल लाल दिसेल। आणि तिसऱ्या स्टेपची गोष्ट सांगते मी तुम्हाला की पांढरं दिसेल। तुम्ही जेव्हा ध्यान कराल बिन माळ घेऊन, बिन नामाचं, देवाला फक्त मनामध्ये आणाल, ध्यानामध्ये आणाल, तेव्हा आज्ञाचक्र आहे दोन्ही भुवयाच्यामध्ये, 7 चक्र आहेत शरीरामध्ये, त्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी देवाला शोधायचं आणि तिथे पांढरं पांढरं दिसायला लागेल तुम्हाला काही दिवसानं, 4-6 महिन्यानंतर। 4-6 महिने लागतात ते अखंड अखंड, रोज 1 तास, पाऊण तास, 1 तास, अर्धा तास, पाऊण तास असं जर ध्यान केलं तर। आणि म्हणून जेव्हा तुम्ही समजून घ्या की पांढरं पांढरं आपल्याला दिसत आहे आणि आपल्या मनात आता निरभ्र असे विचार येत नाही, पवित्र दिसत आहे आणि त्याच्यामध्ये आकृती दिसेल, मग हळूहळू अनेक चमत्कार दिसतील तुम्हाला। फक्त तुम्ही करा, करायला पाहिजे। ह्या ध्यानाचं मला बऱ्याच दिवसाचं सांगायचं होतं, हे ऐकून किंवा काही नाही, माझ्या स्वानुभवातून सांगत आहे। आणि अशा प्रकारे पाहूया, दुसऱ्या ओवीकडे ओळायचं आहे आपल्याला। पूजा करी नाम जयासी, तो नाम स्मरण कर्या हरणीसी, ती पूजा घडे या जीवासी, हीच पूजा पावन, हीच पूजा पावन, हीच पूजा पावन आनंदासी, हीच पूजा पावन आनंदासी। इति श्री दत्तात्रय दलादन संवाद, आनंद पूजेचा बोध निरोपिला सारांश विनोद, मोक्ष प्राप्ती कारणे आनंद पूजेचा बोध संपूर्णमस्तु, दत्त दत्त दत्त। अशा प्रकारे सहज बोध केला, आनंद गीतेचा सहज बोध केला आणि जीवाच्या उद्धारासाठी सारांश निवेदिला, सहज सांगून गेले दत्तप्रभू आता करायचं की नाही ते तुम्ही ठरवा, आपल्या जीवाच्या मनावर आहे। आणि अनेक शास्त्र वाचा, त्याच्यातून ज्ञान प्राप्त करा, नामस्मरण करा, पोथी पुराण वाचणे सांगणे ही देवाबद्दलची माहिती मिळवणे, हे देवाची ओळख करून घेणे। आणि ध्यान म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, संसारामध्ये समाधान मिळतं, कुटुंबामध्ये खूप समाधान मिळतं ध्यानानं। आणि कुटुंबामध्ये जे तुम्ही जे होते थोडंफार ते होणार नाही, सुख शांती ध्यानामुळं सुख शांती होते, ध्यानामुळं सुख शांती मिळते। ध्यान प्रत्येकालाच साधता येईल शक्य नाही, ज्याची इच्छा होत आहे, ज्याची इच्छा होत आहे पुढच्या पायरीला जायची, किंवा आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये आनंद दाटवायची, आनंद भरून उरला पाहिजे आपल्या देहामध्ये हृदयामध्ये जीवामध्ये, दत्तप्रभूला आपण प्राप्त करून घ्यायची जर कोणाची इच्छा होत असेल तर अशा प्रकारे ध्यान करायचं आहे। आणि या भागाला मी इथेच विराम देते। आनंद गीता ही समाप्त झाली आहे, मी माझ्या परीनं सांगायचा प्रयत्न केला आहे,
भगवंताबद्दल दत्तप्रभूबद्दल मी सांगायचा प्रयत्न केला आहे। चुकलं भूललं क्षमा करा। आणि मी नेहमी प्रत्येक वेळेस सांगत असते की मी काय एवढी मोठी नाही, मला काय एवढं येत नाही, मी एक गृहिणी आहे, कमी शिकलेली गृहिणी आहे, माझी एवढीच तळमळ आहे की आनंद नामाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे। मी पहिल्यापासून म्हणजे मोबाईलवर नेट येत नव्हतं तेव्हापासून असं टी व्हीवर कीर्तन वगैरे पाहून असं वाटत होतं की दत्तमार्गी आनंद मार्गी कीर्तन का येत नसेल एखाद्या महाराजांचं। आणि असं जीवतोडपणा, आता हे साधन मोबाईल नावाचं साधन आलं आहे, त्याच्यामध्ये यूट्यूब नावाचं एक अजून साधन आलं आहे, त्या साधनाद्वारे आपण सर्वजण आनंद दत्त संप्रदायाचा प्रचार प्रसार करूया आणि एकमेकांना मदत करूया। आणि माझा या शेवटच्या भागामध्ये मला एक सांगायची इच्छा होत आहे, मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे, आंतरमनानं जे साधू संत आहेत आपल्या आनंद संप्रदायाचे, आंतरमनानं मनोमन त्यांच्या चरणाला स्पर्श करून मला एक गोष्ट सांगावीशी वाटती की आपल्या आनंद संप्रदायामध्ये कीर्तनकार निर्माण झाले पाहिजे। तरुण पिढी जी आहे, तरुण मुलं जी आहेत, त्यांना कीर्तन शिकवायचं काम कोण्यातरी माझ्या सद्गुरू महाराजांनी घेतलं पाहिजे। आणि अनेकात सद्गुरूशिवाय मठाधिकारी जे आहेत त्यांनी हे कामं केलं पाहिजे। जशी माहूर आपला आळंदी आहे, पंढरपूर आहे, आणि मला असं वाटतं आहे की एखाद्या सद्गुरुदेवांनी कीर्तनाचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, आनंद संप्रदायाच्या कीर्तनाचं प्रवचनाचं प्रशिक्षण तरुण पिढीला दिलं पाहिजे, किंवा जे कोणी इच्छुक असतील त्यांना शिकवलं पाहिजे, ऑनलाईन शिकवलं पाहिजे, किंवा म्हणजे आपल्या मठावर जे आहे ते आपलं स्थळ तिथं शिकवलं पाहिजे। आणि साधू संताशिवाय हे काम साधारण लोकांना शक्य नाही, हे असे कामं साधू संत करतात। म्हणून माझ्या लहान म्हणजे माझं लहान मन आहे, माझं मी खूप लहान आहे सगळ्या गोष्टींनी, आणि माझ्या मनात एकच इच्छा घोळते की आपल्यामध्ये कीर्तनकार फार कमी आहेत। आणि कीर्तनकार, प्रवचनकार, महिला असोत, जास्त वय झालेले असले, ज्याची इच्छा असेल तर शिकायला काय हरकत आहे, ते कीर्तनाचा पेपर घ्यायचा, प्रश्न द्यायचे, उत्तर घ्यायचे, एका वर्षात कीर्तनकार तयार होऊ शकतो। प्रत्येक पौर्णिमेला कीर्तन करायला व्हायचं, प्रत्येक गुरुवारी या बाबा मठावर आमच्या गुंफेवर या आणि कीर्तन करा। साधू संतांनी हातात कार्य घेतलं तर काहीही अवघड नाही। म्हणून मी दररोज मोबाईल ओपन जेव्हा करते ते साधू संत यूट्यूबवर दिसतात त्यांच्या चरणाला मी रोज उठल्यावर आणि संध्याकाळी झोपताना प्रणाम करत असते। म्हणून या भागा ह्या शेवटच्या भागाद्वारे मला सांगायचं आहे की सर्व साधू संतां मनातून माझ्या हृदयात त्यांचे चरण ठेवून सांगते की आपल्या संप्रदायामध्ये जास्तीत जास्त कीर्तनकार तयार झाले पाहिजे। आणि कीर्तनकार जे आहेत त्यांनीसुद्धा कीर्तनकार तयार करायचे, चला मी 5 कीर्तनकार तयार करील, किंवा चला मी 2 कीर्तनकार तयार करील, अशाप्रमाणे आपल्या संप्रदायामध्ये जास्तीत जास्त कीर्तनकार तयार झाले पाहिजे। याच ठिकाणी मी विराम देते वाणीला, काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष समजूया, आणि चांगलं जर आलं असेल, काही जर आवडलं असेल तर दत्तप्रभूची माझ्या गुरुदेवांची कृपा समजूया। देव दत्त।